काय ग काय झालं चित्राचं काही कळलं का कधी जाते ती पुढच्या आठवड्यात जाईन म्हणते काय बरी आहे का ती अगं पुढच्या आठवड्यापर्यंत कशाला थांबायचं लगेच निघायचं नाही का हो ना मलाही तसंच वाटतंय ताई आदित्य पण थोडा वैतागला ताई काय करायचं आपण काय करू शकतो मेघना आपण फक्त सांगूच शकतो तिला शेवटी निर्णय तिनेच घ्यायचा आहे ना आणि तिची आई आहे ती काही झालं तरी त्या माऊलीला बिचारीला मुलीला पाहावंसं वाटत असणार ग आणि तुला खरं सांगू का आजारपणात जर मुलगी असेल ना बरोबर तर आईला खूप मोठा मानसिक आधार वाटतो माहितीये आणि मुलीलाही बरं वाटतंच की आई बरोबर राहणं खरंय तुमचं लग्न झाल्यापासून एकदाही गेली नाहीये गावी चित्रा बिचारी आई चित्राच्या वाट्याकडे डोळे लावून बसली असेल ना हो ग मनोजला पण कळायला पाहिजे ना लग्न झाल्यानंतर एखाद्या दिवशी तरी जाऊन यायचं गावी एवढं काय अगदी अहो चित्रा केव्हाची मागे लागली आहे जाऊया जाऊया म्हणून पण त्या बिचारीचं काय चालतंय त्याच्या समोर त्याला म्हणे प्रूव्ह करायचं स्वतःला स्वतःची गाडी घेऊन जाणार आहे काय वेडेपण आहे हा नाही म्हणजे ह्या नादामध्ये तिच्या आईला जर काही कमी जास्त झालं तर केवढ्यात पडेल ते चित्राने ना थोडं ठाम राहायला हवं आता नाहीतर काही खरं नाही विजया मेघना कुठे आहात इकडे 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 आहोत काय 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 झालं ओरडायला काय झालं अगं दमले का मी काव काय झालं काय झालं माझ्या प्रिय वहिणी विजया आणि मेघना यांच्या सपोर्टमुळं मी 223 ची ऑर्डर पूर्ण करण्याचा निर्णय त्यांना कळवलेला आहे अरे वा क्या बात है आता शोभतेस बघ आमची नणंद बोल मेघना फायनली अर्चुताईंनी ऑर्डर घेतली रे आदित्य अरे वा चला म्हणजे सतीश सुटला हो काय उलट अडकला तो आता 199 ट्रे सतीशला पूर्ण करावे लागतील आणि एक ट्रे अर्चू पूर्ण करेल तो पण कसा बसा हे पण नाही नाही गुड गुड खूप चांगली न्यूज दिलीस हे पण माझ्याकडची न्यूज फारशी चांगली नाहीये काय रे काय झालं काय नाही ग चित्राला फोन केला होता मी मग काय म्हणाली ती मग काय नाही जैसे थीच दिसली मला परिस्थिती पुढच्या आठवड्यात निघतायत म्हणे ते गाडी घेऊन मी म्हणालो तिला की शक्य होईल तितक्या लवकर निघा मग काय माहित फारसा काही फरक पडलेला दिसला नाही मला बहुतेक मनोज पण होता समोरच त्याचं पण दडपण आलं की काय कोण जाणे असं एकमेकांचं दडपण येत असेल तर काय अर्थ आहे रे आदित्य आणि तेही आईला भेटण्याच्या इश्यू वरून नाही रे नाही व्हेरी सॅड हो ना यार मला पण खूप वाईट वाटतंय चित्राचं चित्राच्या आईचं आणि ऍक्च्युली मनोजचं पण मनोजचं हो ना इगोच्या नादात केवढ्या मोठ्या आनंदाला मुक्तोय तो आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जावयाचं तोंड पाहिला त्याची सासू आतुरतेने वाट बघते आणि हा पैसे जोडत बसलाय असो आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पाणी पाजू नाही शकत है ना बरं तुझं आई बाबांशी काही बोलणं झालं का हो झालं मी जाते थोड्या वेळाने त्यांना भेटायला जाऊन येईन बर राहणार आहेस का तू अरे नाही काय रे आदित्य आज नानामाई येत आहेत ना अरे येस 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 मग मी संध्याकाळी तुला पिकअप करायला येतो तिथे नाही म्हणजे माझी पण भेट होईल ना त्यांच्याशी आदित्य काय झालं चित्रा म्हणते ते खरंय तुझ्याकडून शीख म्हणाली मनोजला किती चांगला नवरा आणि किती गुणी जावयास रे तू मेघना बरं चल ठेवतो मी आता फोन टेक केअर बाय यू टू